प्रशासनाचे डोके फिरले आहे काय? शहरात डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले आहे. तात सर्वाधिक पेशंट हे गावभाग परिसर अवधूत आखाडा येथे आढळून येत आहेत. या ठिकाणी साथीच्या रोगाने 2 जणांचा बळी गेला आहे. इतका गंभीर प्रकार असताना इचलकरंजी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे लाव ले जाव टिमकी बजाव असा आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट संपादक विनायक कलढोणे व प्रतिनिधी संतोष चव्हाण यांच्या सोबत. दोन दिवसापूर्वीच खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी करून नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या होत्या. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी खासदारांना 2 दिवसात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले होते. तरी देखील या परिसरामध्ये अद्याप खाणीचे साम्राज्य दिसत आहे. आपण पाहताय ही दृश्य कशा पद्धतीने गटारीमध्ये घाण दिसत आहे. गेल्या 8 दिवसापासून गटारी स्वच्छ केलेला नाहीत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आपण पाहतोय ही दृश्य. ज्या घरी एक महिला साथीच्या रोगाने वारली तिच्या बाजूची गटर जिथे घाणीचे साम्राज्य आहे. नगर परिषदेचे कर्मचारी येऊन पाहणी करून गेले पण त्यांना या गटरी आत्ता देखील स्वच्छ करू वाटल्या नाहीत. त्यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच नागरिकातून तीव्र संतापाची लाट उसळत आहे. 3 दिवसापासून मोर्चे आंदोलने झाली. प्रांताधिकाऱ्यांनी बैठक बोलावून नगरपालिकेचे 650 कर्मचारी कार्यान्वित झाले असल्याचे पत्रकारांना सांगितले. परंतु सगळं काही लाव लिजाव टिमकी बजाव असल्याचे चित्र समोर दिसत आहे. कोणतीही कारवाई केली जात नाही. अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांचा बळी जात आहे. प्रशासन मात्र बैठका मीटिंगा घेऊन पत्रकारांना खोटी माहिती पुरवत आहे. नगरपालिकेने गटरीची कधी स्वच्छता करत नाही. 8-8, 15-15 दिवस ती गटरीची स्वच्छता होत नाही. मला स्वतःला डेंग्यू झालेला होता. मी स्वतः 3 दिवस ॲडमिट होतो डॉक्टर तांबोळींच्या इथं. मी 3 दिवस ॲडमिट होऊन परत मी माझी तबियत थोडी बरी झाल्यानंतर माझी मुलगी आणि तिचं परत 4 दिवसांना लगेच ॲडमिट झाली. किती दिवस बडबडे किती दिवस झाले इथं स्वच्छता झालेली नाही. तिथं जवळजवळ ते गटरींची तरी स्वच्छता ह्याच्यापूर्वी होत नव्हती. आता डेंग्यूचे पेशंट ते 40-50 आता सध्या दवाखान्यात ॲडमिट आहेत. काही बडबडे, काही सेवा भारती, काही आयजम असे अनले दवाखान्यात आहेत. आता 40-50 सध्या पेशंट आहेत. अवधूत आखाडा, सर्वान गल्ली ह्या भागा सगळा गाव भाग सगळा. स्वतः मी 2 दिवस झालं गटारी काढा लागले आणि तिथे काळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत रोज पावडर मारतात. गटारी तक्रार करून सुद्धा काढत नाही. तिथं स्वतः हातानं आम्ही काढल्याशिवाय काही नाही. 3 दिवस झाला तर मी हातानं कचरा ढकला लागले. आपण पाहताय माय महाराष्ट्र. मी तुलसी संतोषसह विनायक कलढोणे.